चांगले जमलेत. गुळाच्या पाकात केलेत, माइल्डली स्वीट अँड नो मैदा, परफेक्ट शेप अँड फ्लफी. किती तो उत्साह. आता ती स्वतःच्या डोळ्यात जेवणात नाही दाखवणार उत्साह, तर काही तुझ्या डोळ्यात जेवणात दाखवणार आहे का? अरे वा, तुम्ही दोघ जण चक्क डोहा जेवणार बोलताय, एक बरंच झालं. अक्का, हे अक्का, अगं इकडे फार महत्वाच्या विषयावर चर्चा चालली आहे. थँक्स. आलो आलो. आतापर्यंत दुडू दुडू धावणार बाळ पाहिजे होता. अदू किती 3 वर्ष झाली ना ग. अगं 3 कशी, 15 दिवाळी म्हणजे आता 4 झाली की नाही? हो ना ग. मग हो की नाही ग श्यामे? श्यामा, आपले अंजू ससा आणि कासवाच्या गोष्टीतली कासव निघाली खरी, मागून येऊन पहिला नंबर लावला पट्टीनं. त्या थोरली चान्स घेत नाही म्हटल्यावर धाकटीने काय करायचं, हो की नाही? मला मावशी व्हायचं होतं आई व्हायच्या आधी, पण यांना जबाबदारीच घ्यायची नाही म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. दमले, ब्रेक घेते आता थोडा. बस बस. श्री, अरे बघतोयस काय, ज्यूस आण ना बायकोसाठी. हो, लगेच आणतो. मी जबाबदारी घेत नाहीये. तुझा डबा भरून तुला शाळेत सोडलंय रोज, लक्षात आहे ना? अजून जबाबदारी तू नेहमीच घेत आलीस, म्हणूनच अपेक्षा आहे ना तुझ्याकडून आमच्या. मामा अहो, लोकसंख्या केवढी वाढली आहे देशाची, स्पर्धा किती वाढली आहे. म्हटलं आपण कशाला आणखी त्यात भर घाला, शेवटी देश हीच महत्वाचं. आले मोठे देशभक्त. काय चुकीचं बोललं अतुल, कशाला उगाच कार्बन फुटप्रिंट वाढवा, तर त्याचा काय संबंध इथे? आई, आम्हाला काही चॉईस आहे की नाही, काय हवं काय नको आम्हाला ठरवू द्या की कंपल्सरी का करताय? लग्नाच्या आधी दिलं होतं ना सगळं स्वातंत्र्य, अजून किती हवं? जाती बाहेर लग्न करून ऑकवर्ड केलं का मी तुम्हाला? उगाच विषयांतर नको. अतुलराव आवडते जाऊयात आमचे, हो की नाही अतुलराव? मामा. बाळा, मी काय म्हणते, प्रॉब्लेम काय आहे? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? अरे आणि जरी असेल तरी सांगा, माझा एक मित्र उत्तम गायक आहे. काय अंजूची मैत्रीण आहे की? छानच. नाही, मला काय वाटतंय फिरायला जा. इट हेल्प्स. अतुलच्या माहितीत असतील की 5-star रिसॉर्ट. अरे बालीला जा बालीला. आम्ही तर बालाजीला गेलो होतो. आमचं सेक्स लाईफ उत्तम सुरू आहे, रादर ते खूपच हॅपनिंग आणि एक्साइटिंग आहे. इनफॅक्ट इथे यायच्या आधीच आम्ही मस्त. आणखी डिटेल्स नको.